मनसेची महायुतीमध्ये एंट्री होण्याची शक्यता आहे, आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट पण घेतली, तर त्याबाबतचं त्या भेटीकडे कसं बघता तुम्ही? माणसाचा खरंच महाराष्ट्रात भाजपला शिवसेनेला काय उपयोग होईल? म्हणजे लावणे तो व्हिडिओ हे 2019 ची राज ठाकरे यांची जी गर्जना आहे ती अनेकांना आजही स्मरणामध्ये असेल. पण राजकारण हे खरोखरीच भूतकाळावर चालत नसतं, राजकारण हे सुईवर आणि भविष्यकाळावर चालत असतं. म्हणजे राज ठाकरे हे मोदी शांना किती टीका केली किंवा 2000 मध्ये त्यांच्यावर किती स्तुतीस्तुमनांचा वर्षाव केला हे सगळं आता बाजूला राहिलं. पण आता गरज जर असेल तर भाजप कोणासोबत युती करू शकतं पुन्हा सिद्ध झालेलं आहे. ज्या उत्तर प्रदेशातल्या भैया मंडळींच्या नावाखाली मनसेला भाजप विरोध करत होती, पण ज्या अर्थी एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं, अजित पवारांना बरोबर घेतलं, तरीही भाजपची जी महाराष्ट्रातील लोकसभाची जी जागांची टॅली आहे ती विविध सर्वेमध्ये ती 30-32 पुढे काही जात नाही. आणि मनसेमुळं जो काय असं काही काही ठिकाणी असे लूप होल्स त्यांना दिसत आहेत, ते लूप होल्स मनसेमुळे भरून येऊ शकतील असं भाजपला वाटतं आहे. आणि त्यामुळंच म्हणजे सगळा विरोध बाजूला सारून आज मनसेचे अध्यक्ष प्रमुख राज ठाकरे हे अमित शहांना भेटलेले आहेत. अमित शहा हे कशा पद्धतीनं अमित शहा आणि मोदी लोकशाहीची गळचेपी करत होते हेच राज ठाकरे गेल्या काही दिवसांपूर्वी सांगत होते. पण मात्र ते सगळं अमित शहा पण विसरलेले असतील आणि राज ठाकरे हे देखील विसरलेले आहेत. आणि हा जो विसळूपणा आहे हा विसळूपणा राजकारणामध्ये फार आवश्यक असतो आणि त्या पद्धतीनेच त्यांनी आज मोठी मूव केलेली आहे. आता मनसेचं हे जे सगळं गणित आहे, मनसेचं सगळं जे गणित आहे, उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रामध्ये सहानुभूती आहे हा जो मेसेज दिल्लीपर्यंत गेलेला आहे, त्यामुळेच कोणता ना कोणता ठाकरे भाजपसोबत एकनाथ शिंदेसोबत याच्या हवाच आहे. आणि त्यासाठीच मनसेला आज लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या सगळ्या घडामोडीमुळे महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. जे राज ठाकरे नाशिकच्या मेळाव्यामध्ये म्हटले होते की मी काही इतर पक्षातल्या नेत्यांना मांडीवर घेऊन मोठा करत नाही, तर मी माझ्या पक्षातल्या नेत्यांना मोठं करण्याचा माझा प्रयत्न असतो. पण राजकारणामध्ये अशी कोणतीही आधी म्हटलं जसं आंबेडकरांसारखी अशी ताणणारी तुटणारी भूमिका चालत नाही, तर ते मला वाटतं जुळवून घेण्याची भूमिका. आणि ते पण राज ठाकरेंना उशिरा कळालेलं सत्य आहे, त्यांनी देखील आता भाजपसोबत जायचं जवळपास मनापासून निश्चित केलेलं आहे. आणि पुढच्या काही तासांमध्ये म्हणजे अगदी उद्या दुपारपर्यंत हे सगळं जागा वाटप झालेलं असेल. मनसेचं इंजिन हे कमळा नंतर धनुष्यबाणाला आणि घड्याळाला असं जोडलं गेलेलं असेल आणि त्यातूनच मग महाविकास आघाडीतले 3 पक्ष आणि महायुतीमधले हे 4 पक्ष असा रंगतदार सामना महाराष्ट्रात पाहायला मिळेल. तर मनसेला कोणत्या जागा सुटू शकतात जर आले? जी काही चर्चा आहे आपल्याला जे काही कानावर येत आहे, दक्षिण मुंबईमधनं बाळ नांदगावकर यांच्यासाठी राज ठाकरेंना जागा हवी आहे, तिथे मनसेची 1-1.5 लाख मतं फिक्स आहेत. शिवडी हा जो बाळ नांदगावकरांचा हक्काचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये त्यांची 60-70 हजार वैयक्तिक मतं आहेत आणि मनसेची 40-50 हजाराचा 1-16 लाख मतांचा फायदा मनसे जर आली महायुतीमध्ये तर नक्कीच होऊ शकेल असं त्यामागचं गणित आहे. याशिवाय नाशिकमध्ये मनसेचा फायदा होऊ शकतो, शिर्डीसारख्या मतदारसंघामध्ये मनसेचा फायदा होऊ शकतो, पुण्यामध्ये मनसेचा फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात जे महत्त्वाचं आहे जे नॅरेटिव्ह उद्धव ठाकरे सेट करतायत, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सहानुभूती आहे त्या सहानुभूतीच्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम हे राज ठाकरे करतील. ज्या पद्धतीनं म्हणजे घरातला माणूस ज्या पद्धतीनं बोलू शकतो तसे बाहेरचे नाही बोलू शकतो. काल श्रीनिवास पवार ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या विरोधात बोलले आहेत त्याच पद्धतीने राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलणार आहेत आणि ते यापूर्वी पण बोललेच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरेंसाठी ही एक संधी आहे खरं, म्हणजे मनसेला पुनरुज्जीवित करण्याची संधी राज ठाकरेंना मिळालेली आहे. जर 1-2 खासदार त्यांचे निवडून गेले म्हणजे भाजपला आणि मनसेला दोघांनाही फायदा होऊ शकेल. आणि एक याच्यातनं जर मनसे जर एक मी आता एक फार मोठं विधान करतो आहे, मनसे जर महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत जर टिकली तर अजित पवार हे महायुतीतनं बाहेर पडतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा. म्हणजे असं का वाटतं असं का? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की मनसे आणि
म्हणजे काय झालंय की एका एवढ्या महायुतीमध्ये एवढे तालेवार नेते नाही राहू शकत. आणि अजित पवारांना माहिती आहे की आपण 40-50 जागांवरती आपले आमदार आपण स्वबळावरती निवडून आणू शकतो. आणि ह्या सगळ्या आता आत्ताच जागा वाटत जर आपण महायुतीचं पाहिलं तर तिथे एवढं सगळं गोंधळ सगळा सुरू आहे. आणि पुन्हा विधानसभेचं जागा वाटप तर अजित पवारांसारखा नेता जरा थोडस मला वाटतं आक्रमक भूमिका घेईल. आणि नक्कीच हे विधान तुम्ही लिहून ठेवा, मनसे जर महायुतीत जर राहिली तर अजित पवार हे स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवतील यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आणि अजित पवारांचीही गरज त्यावेळेस भाजपला भासणार नाही ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळं या लोकसभेच्या महायुतीच्या राज ठाकरेंच्या एंट्रीमध्ये काही फुटीची देखील बीज आज रोवली गेलेली आहेत. निश्चित म्हणजे थोडक्यात आता फक्त लोकसभेला मोदींना पेपर काढून द्यायचा एवढं. यस, मोदींसाठी हे सगळं सुरू आहे. म्हणजे लोकसभेतल्या प्रत्येक जागेसाठी भाजप कोणत्या लेवलला जाऊन युती करू शकतं हे यातनात दिसून आलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महादेव जानकर जे राष्ट्रपतीचे होते ते आज भाजपसोबत नाहीयेत. उद्या त्यांची शरद पवारांसोबत बैठक आहे, त्या बैठकीमध्ये म्हाडामध्ये त्यांची उमेदवारी जवळपास मानली जात आहे. तो जो मतांचा जो जी वजाबाकी झालेली आहे ती वजाबाकी भरून काढण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या रूपानं होत आहे. प्रकाश आंबेडकर जर महाविकास आघाडीतनं ऑफिशियली बाहेर पडले तर तो देखील महायुतीसाठी मोठा बुस्टर ठरू शकेल. त्यातनं औरंगाबाद, सोलापूर, अकोला या ज्या 4-5 जागा आहेत त्या 4-5 जागांवरती जर वंचितनं 1,70,000 लाखापर्यंत जर मतं घेतली तर त्याचा अंतिमतः फायदा हा सगळा भाजपला किंवा महायुतीला होणार आहे. सर आणखी एका शेवटच्या एका गोष्टीकडे आणि महत्वाची आहे ती गोष्ट आजच्या ह्या राज ठाकरे आणि अमित शहांच्या भेटीसाठी. सर राज ठाकरेंच्या या भेटीचा जसा भाजपला इतर मतदारसंघात जसा फायदा होऊ शकतो तसं शिंदेना कल्याणमध्ये पण कदाचित या भेटीचा फायदा होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं भाजपला दक्षिण मुंबई किंवा पुणे नाशिक हे जे मतदारसंघ महत्वाचे आहेत पण एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे आपल्यासोबत फार मनापासून वाटत होतं. कारण शेवटी ठाकरे आणि शिवसेना हे एक अभेद्य असं नातं आहे. आणि राज ठाकरे जर बरोबर आले तर श्रीकांत शिंदे यांची जी कल्याणची जी जागा आहे ती सुरक्षित होणार आहे. त्या ठिकाणी राजीव पाटील जे मनसेचे एकमेव आमदार आहेत राजीव पाटील आणि श्रीकांत शिंदे यांचा 36 आकडा आहे. म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्याविषयी राजीव पाटील काय काय बोललेले आहेत की म्हणजे काय म्हणजे त्यांच्या वडिलांविषयी त्यांच्या कर्तबगारीविषयी फार टोमने मार राजू पाटील बोललेले आहेत. आणि राजू पाटील यांनी जर विरोधात काम केलं असतं तर तो श्रीकांत शिंदेसाठी यांची मोठा फटका बसला असता. आणि त्यामुळंच श्रीकांत शिंदे म्हणजे जसं इतर जागा महत्वाच्या आहेत महायुतीसाठी पण श्रीकांत शिंदे यांची जागा महत्वाची असणं आणि त्यासाठी राज ठाकरेंना सोबत येणं हे एकनाथ शिंदेना फार गरजेचं वाटलं. आणि त्यातनंच मनसेसाठी सध्या पायगड्या आखलेल्या आहेत. आणि मनसेचीही गरज आहे, त्यात काही वाद नाही आहे. मनसेला म्हणजे अशी परिस्थिती आहे की मनसेचा खासदार नाही आहे. एखादा दुसरा आमदार 2019 मध्ये 2014 मध्ये देखील एक आमदार, 2019 मध्ये देखील एक आमदार. म्हणजे अशी वाईट परिस्थिती राज ठाकरे यांच्या. पण तरी मनसेची कल्याणमध्ये सर ताकद असलेली दिसून येते. म्हणजे मनसे ग्रामीण मध्ये आमदार आहे कल्याणची मराठी माणसांची जिथे जिथे ताकद आहे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील मनसेची चांगली ताकद आहे. त्यामुळंच म्हणजे मी सांगतो श्रीकांत शिंदे यांच्यासाठीच युती करावी असं खरं यामागचं कारण आहे. आणि ते भाजपनं ऐकलेलं दिसत आहे. आणि आता आपल्याला पुढे नक्कीच अनेक काही नवीन घडामोडी पाहायला मिळतील. आता मनसेचे उमेदवार कोण असणार, एक जागा मिळणार की दोन जागा मिळणार असे देखील प्रश्न आहेत. पण सध्या तरी मनसेच्या इंजिनाला इंजिनासोबत काहीतरी जोडलं गेलेलं आहे ही थोडकं नाही आहे. आणि यातनंच पुढच्या काही राजकारणाची दिशा आपल्याला स्पष्ट होते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. एक म्हणजे महाविकास आघाडीतून प्रकाश आंबेडकर हे जवळपास बाहेर पडल्यामध्ये जमा आहेत. आणि दुसरीकडे राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे. या भेटीतून महायुतीमध्ये राज ठाकरे आल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे. उद्या दुपारपर्यंत या दोन्ही गोष्ट अधिकृत म्हणजे महाविकास आघाडीतून प्रकाश आंबेडकर बाहेर पडणे आणि महायुतीमध्ये राज ठाकरे यांची एंट्री अशा दोन्ही घटना उद्या अधिकृतरित्या जाहीर होतील. सध्या तरी आता महाराष्ट्राच्या
राजकारणातल्या या दोन महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत आणणं गरजेचं होतं, त्यासाठी मी आणि ऋषिकेश तुमच्यासोबत आलेलो होतो. तुमचे काही शंका प्रश्न असतील, तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे नक्की आम्हाला आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि पाहत राहा लेटर्स ऑफ मराठी. धन्यवाद.